मी सौ संध्या हिराला लोखंडे, श्री एकवीरा विद्यालय चारकोप कांदिवली येथे इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवते. आज आपण एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत, ठीक आहे. आजच्या पाठामध्ये विद्यार्थी निर्देशक भूमितीचा वापर करून नकाशावर एखाद्या ठिकाणचे स्थान निश्चित कसे करायचे हे समजून घेतील. सुरुवातीला मी तुम्हाला एक जगाचा नकाशा देणार आहे. आलेख कागदावर बिंदू स्थापन करणे हे विद्यार्थ्यांना पूर्वीपासून माहीत आहे. याच पद्धतीचा वापर करून विद्यार्थी नकाशा वाचन कसे करायचे हेही समजून घेते. सुरुवातीला मुलं जोडीने जगाच्या नकाशाचे निरीक्षण करतात, चर्चा करून त्यातील महत्त्वाच्या गोष्टींच्या नोंदी करतात. त्याच नकाशावर मी त्यांना एका देशाचे स्थान निश्चित करण्यासाठी सांगते. आता हे स्थान निश्चित करण्यासाठी त्यांनी कोणकोणत्या पद्धतींचा वापर केला याची तपशीलवार माहिती विचारते. आता आपण एकेका गटामधून म्हणजे तिथे एकेका रोमधून एकेका विद्यार्थ्याचं निरीक्षण ऐकणार आहोत. तुमची निरीक्षणं वाचा. 0° to 180° दिस इज अ मॅप ऑफ वर्ल्ड पॉलिटिकल. ॲट 20° देअर आर टू डॉटेड लाईन्स गिवन. दिस डॉटेड लाईन्स आर ओनली ऑन सी सर्फेस. ऑन 180° देअर इज आंतरराष्ट्रीय वाररेषा विच इज कॉल्ड इन मराठी. ओके, आता हिच्या निरीक्षणामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट कळली की नकाशावर 0° ते 180° अशा प्रकारचं अंशांकन केलेलं आहे नकाशाच्या खालच्या भागात आणि वरच्या भागात. ओके, हा तू वाच. जो सफेद भूभाग आहे तो प्रदेशाचा भूभाग आहे. जो निळा भाग आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. या नकाशात आंतरराष्ट्रीय वाररेषा दिसत आहे जी 180 रेखा वृत्तावरून गेलेली आहे. नकाशावर अनेक देश दिसत आहेत ज्यांना नावं दिलेली नाही. ओके, लास्ट बेंच. कर्कवृत्त 20 अंशावरून गेले आहे. जगाचे प्रमाणे 0° या इथून घेतले जाते. भारताचे प्रमाणे अधिक 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. आंतरराष्ट्रीय वर्षा भारताहून 82.5° गेले आहे. तर नकाशामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला जो नकाशा दिला या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आहोत. त्यानंतर नकाशावर एखाद्या ठिकाणचे स्थान निश्चित कसे करायचे याबद्दलची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणते. आता आपण या नकाशावर आणखीन एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत. तुम्ही आता काय करायचं आहे, तुम्हाला दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये श्रीलंका या देशाचं स्थान निश्चित करायचं आहे. ठीक आहे, करा सुरुवात. निश्चित स्थान सांगता येईल श्रीलंकेचं, बोल. त्याने असं सांगितलंय की, आणि ते बरोबर आहे, भारताच्या अगदी खालच्या टोकाला खालच्या बाजूला श्रीलंका हा देश आहे. काही सूचक प्रश्नांच्या मदतीने निर्देशक भूमितीच्या ज्ञानाचा वापर करून नकाशावर एखाद्या ठिकाणचे स्थान निश्चित कसे करायचे हे लक्षात आणून देते. याच पद्धतीने आपण आपल्या भूमितीमध्ये निर्देशक भूमिती किंवा कोऑर्डिनेट ज्योमेट्री याचा अभ्यास केलेला आहे. कोऑर्डिनेट ज्योमेट्रीमध्ये आपण काय करतो तर अशा प्रकारे आपले दोन एक्स अक्ष असतात आणि एक पाय अक्ष असतो. याला आपण एक्स अक्ष म्हणतो किंवा ॲक्सिस आणि याला आपण म्हणतो वाय अक्ष. ठीक आहे, मग अशा आडव्या रेषा आणि उभ्या रेषा काय म्हणतात रे त्यांना? रेखावृत्त. ग्राफ पेपर किंवा आलेख कागदावर या प्रकारचे आपल्याला अक्ष माहीत असतात. ही दिशा कोणती दिशा असते? वरची दिशा उत्तर, व्हेरी गुड. ही दिशा पूर्व, ही दिशा वेस्ट आणि ही साऊथ. आपण आता आणखीन एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना मी एक आलेख कागद देणार आहे. त्या कागदामध्ये काही बिंदू दिलेले आहेत म्हणजे त्यांचे निर्देशक किंवा कोऑर्डिनेट दिलेले आहेत. प्रत्येकाला 4-4 बिंदू आपल्या आलेखावर स्थापन करायचे किंवा लोकेट करायचे. आता आपण सगळ्यांनी तुम्हाला दिलेल्या आलेख कागदावर बिंदू स्थापन केलेले आहेत. आता आपण काय करायचं, मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न देणार आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 बिंदू मिळतील.
आणि ते चार बिंदू तुम्ही तुमच्या आलेखामध्ये स्थापन करायचे. आलेखामध्ये स्थापन केल्यानंतर तुम्हाला साधारणपणे त्या देशाच्या आकाराची, स्थानाची कल्पना येईल आणि मग तुम्हाला एक मोठा जगाचा नकाशा दिला जाईल. तुम्ही दाखवलेल्या आलेखामधलं स्थान आणि तो देश नकाशामध्ये कुठे आहे ते पाहायचं आणि इथे रिकाम्या जागेवर त्याचं नाव लिहायचं. साधारणपणे बघा, एक बिंदू मी तुम्हाला दर्शवून दाखवते की आपण तो नकाशावर कशा प्रकारे दाखवू शकतो. तर आपल्याला हा बिंदू आता या भागामध्ये दाखवायचा आहे. 23° साऊथ म्हणजे इथे जायचं आपल्याला. मग आता इथून आणि हा आहे वेस्ट 40 म्हणजे साधारणपणे हा इथे हा बिंदू येईल. लक्षात आलं कसं करायचं ते? आता हे मी तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करते. जोडीमध्ये एक घ्यायचं आणि ते बिंदू स्थापन करायचे. शेवटी विद्यार्थी दिलेले चार निर्देशक बिंदू आलेख कागदावर स्थापन करतात. आलेख कागदावरील हे बिंदू ते जगाच्या नकाशावर शोधतात आणि त्यानंतर त्या देशाचे नाव शोधून नोंदवतात. बघ 75 बघ म्हणजे 80 आणि 70 मधून गेली. बघ अर्जेंटिना कुठे आहे? अर्जेंटिना कुठे गेला? अर्जेंटिना खाली आला. बघ ना खाली असाच बघ असा खाली घेऊन बघ किती